काय गांधीजींनी जी भारत जोडो यात्रा केली होती त्यामध्ये तर आम्ही सहभागी होता नाही आला, पण आता यावेळेस ही निघाली तर या सुवर्णक्षणाचा फायदा घेता यावा या निमित्तानं आम्ही इथे आलेलो. नाही हे इतक्या दूर चालून येत आहे तर त्यांच्या सपोर्टसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, व्यापारी मंडळानं आपला काहीतरी सहभाग असला पाहिजे भारत जोडो यात्रेमध्ये. पूरे इंडिया में एक ऐसी कोई युनिक चीज हुई है जिसमें एक लग रहा है कि पूरे इंडिया ने जुड़ना चाहिए. यात्रा म्हटली की मजा मस्ती ह्या सगळ्याबरोबरच उदरनिर्वाह हा ही एक मोठा प्रश्न असतोच. आणि भारत जोडोची यात्रा जी आहे ती आपण बघतोय की किती महिन्यांपासून सुरू झालेली आहे, पण असं जरी असलं तरी हे सगळे जे आहेत हे यात्रेकरू जे आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो आपल्या या व्यापारी संघटक मित्रांनी सोडवलेला आहे. तो कशा पद्धतीने सोडवला आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आज भरपूर मोठी रॅली आहे भारत जोडो राहुल गांधीजीची, तेथे आम्ही आज बिस्किट वाटप आणि चुडा वाटप केलेलं आहे. पॅक फूड म्हणून त्यांना डिस्ट्रीब्युशन भरपूर लोकांना केलेलं आहे, 7-8 हजार लोकांना त्याचा फायदा घेतलेला आहे. आणि भरपूर त्यांचा जेव्हा ते घेत होते त्यांना आम्हाला भरपूर आनंद होत होतं. त्यांना त्याचं ॲक्च्युली त्यांना दिवसभरापासून उपाशी होते, त्यांना बरोबर प्रॉपर भेटलं आणि पॅक फूड भेटलं म्हणून आम्हाला चांगलं वाटलं. पण या लोकांना असं फूड वाटावं किंवा अन्न वाटावं असं का वाटलं, तुम्ही असं का ठरवलं? मॅडम इसमें सबसे मेन बात क्या है, कुछ कुछ लोग अभी जुड़े होंगे और कुछ कुछ लोग बहुत पहले से जुड़े होंगे. और बड़ी बड़ी रैलीज में यही रहता है कि मैडम कैसा है सब हो जाता है, लेकिन जो भूख रहती है सभी को लगती है. और इसमें सबसे मेन जरूरी यही है कि इनका ये रहना चाहिए और ये रहा तो सब में उत्साह रहता रैली का. लेकिन आपको ऐसे क्यों लगा कि ये लोग जो है म्हणजे ही जनता जी है ती खूप मोठ्या संख्येने येते पण इथे आपण काहीतरी करावं असं का वाटतं? नाही हे इतक्या दूर चालून येत आहे तर त्यांच्या सपोर्टसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे व्यापारी मंडळानं, हा एक उद्देश ठेवून आम्ही हे केलेलं आहे. अच्छा म्हणजे तुम्हाला चालता आलं नाही तर तुम्ही त्यांना मदत? नक्की नक्की नक्की, आपला काहीतरी सहभाग असला पाहिजे भारत जोडो यात्रेमध्ये. पण भारत जोडोमध्ये तुम्ही चालू शकलेला नाही आहात तरी पण भारत जोडोला सपोर्ट करावं किंवा काहीतरी मदत करावी असं का वाटलं तुम्हाला? काय गांधीजींनी जी भारत जोडो यात्रा केली होती त्यामध्ये तर आम्ही सहभागी होता नाही आला, पण आता यावेळेस ही निघाली तर या सुवर्णक्षणाचा फायदा घेता यावा या निमित्तानं आम्ही इथे आलेलो. अगदी, तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे, भारत जोडोत का सामील व्हावं असं वाटलं? मॅडम एक बहुत दिनों के बाद एक मतलब पूरे इंडिया में एक ऐसी कोई युनिक चीज हुई है जिसमें एक लग रहा है कि पूरे इंडिया ने जुड़ना चाहिए, सो दॅट इज द मेन थिंग. सगळ्या भारतीयांनी एकत्र यावं हा उद्देश भारत जोडोचा आहे, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? एकदम बरोबर, खरंच गरज आहे का आपल्याला? ॲक्च्युली गरज तर आहे. ॲक्च्युली भारत इतका मोठा देश आहे, नंबर ऑफ रिलीजियस आहे, मतलब लँग्वेजेस आहे, तर असं एक पूर्ण साऊथ टू नॉर्थ पर्यंत कम्प्लीट एक जोडणं होऊन जाईल, त्याचा चांगला फायदा होईल असं वाटतंय आम्हाला. आपण बघतोय की आपापल्या परीने का होईना पण एकमेकांना कशा पद्धतीनं मदत करता येईल आणि चालणंच त्या यात्रेमध्ये शक्य होईल असं काही नाही आहे, पण त्याच्या व्यतिरिक्तही या यात्रेला कशा पद्धतीनं मदत करता येईल हे आपण आपल्या ह्या व्यापारी मित्रबंधूंकडनं शिकून नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी केलेल्या या सत्कार्याच्या मागचा उद्देश नक्की काय होता तेही यांनी या निमित्ताने स्पष्ट केलेलं आहे. मॅक्स महाराष्ट्रवर आपण हे सगळे अपडेट जाणूनच घेणार आहोत. उद्या भेटूया पुन्हा नवीन अपडेट्ससह.